सह्याद्रीची उंची म्हणजे क्रिसमसच्या दिवशी म्हणजे रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी विद्याविहार दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी 10:55 दुपारी 3:55 मेगा ब्लॉक असेल तर हार्बरवर वडाळ रोड मानखोर स्थानकादरम्यान दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल माहीम दरम्यान दोन्ही जलद मार्गांवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. केंद्र सरकारनं गरिबांसाठी मोठा निर्णय घेतलाय. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना रेशन फुकट वाटणार आहेत. 81 कोटी गरिबांना एक वर्ष धान्य मोफत दिलं जाईल, त्यामुळे केंद्र सरकारवर 2,00,000 कोटींचा बोजा पडणार आहे. राज्य सरकारनं मद्यप्रेमींना खुश करण्यासाठी एक गुड न्यूज दिली आहे. 24, 25 आणि 31 अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारकडून मद्यप्रेमींसाठी हे न्यू इयरचं गिफ्ट म्हणावं लागेल आणि यातून सरकारला 40 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. राज्यात 50,92,000 तरुण बेरोजगार असल्याचा अहवाल सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी एजन्सीनं दिलाय. सरकारनं बेरोजगार भत्ता बिल पास करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मालेगावमध्ये गोवर लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येते. 9,000 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आहे, मात्र 7 दिवसांमध्ये केवळ 2,000 बालकांचंच लसीकरण झालंय, त्यामुळे आरोग्य विभागापुढे एक मोठं आव्हान उभं ठाकलंय. मुंबईसह राज्यभरात गारठा वाढलाय आणि उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे पुढच्या 5 दिवसांमध्ये गारठ्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाची सुरुवात ही थंडगार होणार आहे. मुंबईतही गारठा वाढलेला आहे. तापमान 29 वरून 21 अंश सेल्सिअसांवर आलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 2021 घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा केवळ 3.70% इतका लागलाय. परीक्षा दिलेल्या तब्बल 4,00,000 उमेदवारांपैकी 17,000 उमेदवार हे पात्र ठरलेत आणि राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी हा निकाल जाहीर केलाय. मनमाडमध्ये नाताळची धूम पाहायला मिळते, यानिमित्तानं शहरातल्या चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिश्चन बांधवांच्या घरोघरी आकाश कंदील जिंगल बेल लावून सजावट केली गेली आहे. अकोल्यात ख्रिसमसची धूम पाहायला मिळते. 160 वर्षांचा इतिहास असणारी ख्रिश्चन कॉलनी आकाश दिवे कंदील रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं सध्या उजळून निघाली आहे. 2 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सहलींचं आयोजन करण्यात आलंय. चर्चमध्ये कॅरल पार्टीचंही आयोजन केलं होतं. कोरेगाव भीमा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभापासून 100 मीटर परिसरात सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता जिल्हा प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिकमधल्या निफाड इथं प्रबोधन महामेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये हा मेळावा घेऊन त्याबाबत जागृती केली जाईल असं विशेष पोलीस महानिरीक्षकांनी स्पष्ट केलं आहे.